नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. श्री निखिल वागळे यांच्यावरती जो हल्ला झाला त्यातल्या काही प्रश्नांची उकल अत्यंत तटस्थपणे करणं गरजेचं आहे. विशेषतः पुण्यामध्ये विश्वंभर चौधरी आणि असीम सरोदे आणि निखिल वागळे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर पुणे पोलिसांनी एक प्रेस नोट रिलीज केलेली आहे आणि ती इंग्रजीत आहे, तर त्याबद्दल पण मला ह्या दोघांनाही विचारायचं आहे. तुम्ही वकील आहात म्हणून तुमच्यापासून सुरुवात करतो. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे माहिती आहे, पण त्याला मर्यादा पण आहेत ना? मर्यादा जरूर आहेत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे वाजवी बंधनांसहच वापरतं ते. कोणताही मूलभूत हक्क जो आहे तो वाजवी बंधनांसह आहे, त्याची जाणीव कर्तव्य म्हणून सगळ्यांनी ठेवायला पाहिजे. पण निखिल वागळे यांनी जे ट्विट केलं त्याच्या संदर्भात जर पोलिसांकडे तक्रार केलेली 153(a) आवश्यक असणारं कलमसुद्धा लावून तर कोर्टाची वाट बघणं हे आवश्यक होतं. पण त्यांचा कार्यक्रम बंद पाडायचा आणि मग त्यांच्यावर हमला करायचा किंवा आम्ही त्या कारमध्ये दोघंजण होतो, आम्ही तिघं मागे बसलेलो होतो, आम्हाला मारून टाकण्याचा जवळपास जीवे मारण्याचा प्रयत्न करायचा, हा त्याचा अर्थ होत नाही की कोणीतरी तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्य सांगाल तसंच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्ही घ्यायचं. आणि म्हणून मला असं वाटतं की चूक असेल ती न्यायालयाने ठरवली पाहिजे. आपण व्यवस्थापन म्हणून ठरवलेला की कायदा आणि सुव्यवस्था पोलिसांकडे, न्याय करण्याची जबाबदारी कोर्टाकडे, मग हे दोन्ही जबाबदाऱ्या भाजपचेच कार्यकर्ते घ्यायला लागले की आम्ही कायदा सुव्यवस्था आम्ही म्हणेल तशीच राहणार आणि न्यायसुद्धा आम्ही रस्त्यावर देणार, भर रस्त्यावर देणार, जाहीरपणे देणार. तर हा न्याय कोणीही मान्य करणार नाही. ज्यांना लोकशाही व्यवस्थेवरती विश्वास आहे त्यांना ह्या गोष्टीबद्दल हे अत्यंत अयोग्य असं म्हणेल. पण निखिल वागळे यांनी जे ट्विट केलं ते व्यक्तिशः तुम्हाला मान्य आहे का? नाही, असं आहे की त्यांनी जे ट्विट केलं तर असे म्हणतो तसं रिझनेबल रेस्ट्रिक्शन्स काय आहेत ते ठरवायचा अधिकार कोर्टाला आहे. कोर्टात गेल्यानंतर व्हॉट इज, माझा आता प्राथमिक प्रश्न असा आहे की निखिल वागळे सरांनी जे ट्विट केलं ते तुम्हा दोघांनाही मान्य आहे का? नाही, मला व्यक्तिशः मला असं वाटतं की त्या ट्विटमध्ये थेट नामोल्लेख टाळायला पाहिजे होता, एक. आणि दुसरी गोष्ट, आता दंगलखोर आहेत असं जे म्हणलं आहे ते सबस्टॅन्शिएट करण्याचं त्यांच्याकडे कोर्टाला संधी त्यांना द्यावी लागेल की काय फॅक्ट काय तुमच्या ट्विट सिद्ध करण्याची, ही संधी पण कोर्टाला द्यावी लागेल. पण आमचा मुद्दा एवढाच आहे की हे जे काल घडलं त्याच्यामध्ये तुम्हीच जज होता, तुम्हीच पोलीस होता, हे चूक आहे असं आमचं म्हणणं. निखिल वागळेंना कायद्यानुसार काय शिक्षा व्हायची ती होईल, त्याच्याबद्दल कोणी काय आक्षेप घेण्याचं कारण का, पण तो कायदा कार्यकर्त्यांनी हातात घेतला हा खरा मुद्दा आहे हे मला मान्यच आहे. कोणी शहाणा माणूस तेच म्हणेल. पुन्हा मला तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा, कारण एकदा त्याची तड लागली की मग पुढच्या या प्रेस नोटकडे आपण जाऊया. श्री निखिल वागळे यांनी जे ट्विट केलं, कारण निर्भय बनवचा जो कार्यक्रम आहे त्याचा जो उद्देश आहे तो मला वाटतं फार वेगळ्या पद्धतीनं आणि आत्ता जी चर्चा सुरू झाली ती आणखी वेगळ्या पातळीवरती गेली. त्यांनी जे केलेलं ट्विट आहे त्याबद्दल तुमचं मत? एकतर त्यांचं ते व्यक्तिगत मत आहे, पण मी वकील म्हणून जेव्हा या ट्विटचा विचार करत होतो तेव्हा मला असं दिसलं की ह्युमन राईट्स वॉच जगातलं, त्यानंतर ॲमनेस्टी इंटरनॅशनल अशा अनेक ऑर्गनायझेशननी मोदींनी कशा प्रकारचे गुन्हे केलेले आहेत आणि कशा पद्धतीने राज्यव्यवस्था आणि शासन पुरस्कृत दहशतवाद निर्माण केलेला आहे याच्याबद्दलचे सगळे अहवाल आहेत. लालकृष्ण अडवाणींबाबत तर डायरेक्ट गुन्हे कोणते कोणते आहेत, त्यांना कोर्टाने कोणत्या गुन्ह्यांमध्ये सोडलं याची सगळी माहिती आपल्याजवळ उपलब्ध आहे. मग आता ह्या दोन गोष्टींचा जर विचार केला तर आपण दंगेखोर किंवा दंगलखोर असं आपल्या घरातल्या लहान मुलालाही म्हणतो, जो ग्लास फोडतो, कुठेही चढतो, कुठेही नाचतो त्याला आपण म्हणतो. मग आता यांच्यातले काही गुन्हे सिद्ध झाले असतील किंवा मुख्यमंत्री असताना त्यांनी काही गुन्हे दाबले असतील स्वतःच की माझ्यावरचे कोणतेच गुन्हे नको, तर मग त्यांना दंगलखोर जर म्हटलं असेल तर त्याच्यामध्ये निखिल वागळेंना जे म्हणायचं आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे असं माझं वकील म्हणून युक्तिवाद आहे. हां, आणि त्याच्यामध्ये स्पष्ट आहे की त्यांनी दंगलखोर हे अत्यंत चांगल्या भाषेत म्हटलेलं आहे आणि लोकांनी हे पाहिलेलं आहे ना, लालकृष्ण अडवाणींचा जो सहभाग आहे त्याच्यामध्ये. अलाहाबाद न्यायालयाने त्यांना मुक्त केलं, मुक्त केलं आणि मुक्त केलं असेल तरीसुद्धा मुक्त केलं हे हा निर्णय आपल्याला मान्यच करावा लागेल कोर्टाचा. पण तुमच्यावर अशा अशा प्रकारचे जर 50-60 गुन्हे असू शकतात दोघांचे मिळून किंवा तुमच्यावर आरोप असू शकतात तशा पद्धतीने कामकाज करण्याचे, तर मग तुम्ही दंगलखोर आहात असा त्याचा अर्थ काढला जाऊ शकतो कोर्टामध्ये. आणि त्यामुळे निखिल वागळेंना तसं म्हणण्याचा हक्क आहे. असीम सरोदे सुद्धा असाच त्याचा अर्थ काढतो. मी न्यायालयात काम करणारा वकील म्हणून मी असाच अर्थ काढतो की त्यांना स्वतःचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आणि त्यांनी ते चांगल्या शब्दात व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अर्थात नाव घेण्याची गरज नव्हती हे जे विश्वंभरचं म्हणणं आहे ते सुद्धा माझंच म्हणणं आहे. पण मला वाटते की त्याचा डिफेन्स हा चांगल्या पद्धतीने घेतला जाऊ शकतो आणि म्हणून निखिल वागळेंचं समर्थन पण कायदेशीर दृष्टिकोनातून करता येऊ शकते. पण अर्थात या ट्विटचं आम्ही काही निर्भय बनवू म्हणून समर्थन करत नाही, त्यांचं ते व्यक्तिगत म्हणणं आहे. काही जणांना असं वाटतं की काही वेळेला आततईपणा, एक्झाजरेशन हे सुद्धा जो मुख्य उद्देश आहे त्याच्यापासून तुम्हालाच दूर घेऊन जातो अंतिमतः. हो, बरोबर आहे. पण त्यांच्या मनात पत्रकार म्हणून
त्यांना जे अनुभव या 45 वर्षात पत्रकारितेत आले त्याची चीड बरेचदा त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असते. जे की त्यांनी अधिक संयमाने व्यक्त करायला पाहिजे संयमानी आणि सत्य मात्र त्यांनी न चुकता सांगायला पाहिजे असं मला वाटते. आणि कधीकधी बोलण्याच्या ओघामध्ये असं काही होत असेल त्याच्यावर निखिल वागळे सर हे मोठे तत्वज्ञ विचारवंत आणि वाचक आहेत, चांगलं वाचन त्यांचं आहे, अनुभवी आहे, तर ते नक्कीच याच्यानंतर पुढे विचार करतील. श्री निखिल वागळे यांच्याबद्दल माझं असं अशी धारणा आहे की त्यांचा ज्या विचारावरती विश्वास आहे त्याबद्दल ते कधीही ढळलेले नाही आहे, पण तरीसुद्धा अनेक वेळेला असं वाटतं की काहीसा एक्झाजरेशन त्यांनी टाळायला पाहिजे होतं. नाही, आता ते एक माध्यमातले पत्रकार आहेत आणि त्यांच्या त्या सगळ्या भूमिका तर अत्यंत पारदर्शक आहेत. म्हणजे निखिल वागळेंची विचारावर निष्ठा आहे का तर ते 100% आहे. आता एक्सप्रेशनमध्ये फरक असू शकतो, माझं भाषण वेगळं असेल, असीमचं भाषण वेगळं असेल आणि उत्पलचं भाषण वेगळं असेल, ही प्रत्येकाची व्यक्तिगत शैली आहे आणि त्याला काही कोणी करू शकत नाही. म्हणजे त्या त्या शैलीत तो माणूस बोलत असतो, कोणी माणूस खूप सावध सावध बोलेल, कोणी अगदी बिनधास बोलेल. म्हणजे मला तो त्यांच्या व्यक्ती हा म्हणून त्याचा भाग वाटतो, व्यक्तिमत्वाचा एक भाग वाटतो मला. बाकी त्यात असं टिप्पणी करायची, मोहम्मद पैगंबराच्या जीवनावर आधारित एक सिनेमा एका अमेरिकन मुस्लिम व्यक्तीने तयार केला आणि जगामध्ये सगळीकडे गदारोळ झाला की पैगंबराबद्दल तुम्ही असं कसं म्हणू शकता. चेहरा हां नाही, त्याच्यात जे काही म्हटलं होतं ते मोहम्मद पैगंबराचं बदनामी करणार होतं सगळ्या मुस्लिम राष्ट्रांचं जगातल्या मत होतं आणि जाळपोळ खूप झाली. तेव्हा हिलरी क्लिंटन मला वाटते होम मिनिस्टर होत्या तिथल्या अमेरिकेच्या, आणि त्यांनी जी पत्रकार परिषद घेतली त्यात सांगितलं की मी जगातल्या लोकांना सांगू शकत नाही की आम्ही आमच्या इथे कोणत्या लेवलचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, त्याच्यामुळे या सिनेमावर आम्ही बंदी आणू शकत नाही. माझं असं म्हणणं आहे की कोणत्याही प्रकारचा कट्टरवाद हा चुकीचा आहे हे अत्यंत टोकदार पद्धतीनेच मांडलं पाहिजे, पण त्याचबरोबर तुम्ही जसं म्हणता की अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर ज्या मर्यादा आहे त्या कर्तव्य म्हणून प्रत्येक भारतीय नागरिकांनी पालन केलं पाहिजे. मला वाटतं की ह्या मुद्द्याची तडी इथे लागलेली आहे. ज्यांना तटस्थपणे ह्या सगळ्या गोष्टीकडे बघायचं आहे त्यांच्यासाठीचे हे प्रश्न होते. परंतु पुणे पोलिसांनी काल जी प्रेस नोट काढली त्यातला मुद्दा क्रमांक 1 जो इंग्रजीमध्ये आहे, मिस्टर निखिल वागळे हॅड मेड अ कॉन्ट्रीवर्सियल पोस्ट ड्यू टू विच द ॲटमॉस्फिअर इन पुणे वॉज सरचार्ज्ड. सो सगळा ब्लेम जो तो निखिल वागळे यांच्यावर नाही असेल निखिल वागळेंवर, पण कुणीतरी 4-5-10 जणं एखाद्याच राजकीय पक्षाचे लोक काहीतरी म्हणत असतील याचा अर्थ तेच आपण मान्य करायचं आणि तो त्यांनी त्यांचं म्हणणं जे आहे तेच जणू कायदा सुव्यवस्थेला थ्रेट आहे असं पोलिसांनी समजायचं, ही वागणूक बरोबर नाही पोलिसांची. त्यामुळे कोण किती लोकं म्हणत आहेत ते मुठभर 5-10 लोक आहेत. जेव्हा त्यांनी त्या धीरज घाटींनी धमकी दिली की मी हा कार्यक्रम उधळून लावीन, होऊ देणार नाही आणि नाहीतर यांच्यावर जबाबदार राहील, तेव्हाच्या तेव्हा 4 जणांना त्या अटक करायला पाहिजे होती. हा प्रसंग घडलाच नसता, परंतु मुद्दा म्हणून स्कोप देण्यात आला पोलिसांतर्फे हा दुर्दैवी भागायचा. मुद्दा क्रमांक 2 सर, की जर पेंडिंग असतं तर गुन्हा नोंदवला गेला त्याबद्दलचा रितसर पोलीस चौकशी चालू आहे, मग त्याच्यात आता कॉन्ट्रॉवर्सी ह्याचं पोलिसने म्हणायचं काही कारण नाही. कॉन्ट्रॉवर्सी आहे की नाही ते कोर्ट ठरवेल, तुम्ही त्याप्रमाणे तुम्ही गुन्हा नोंदवलेला आहे. ते जर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया झाली नसते तर तेही एक वेळ समजू शकलो असतो, पण आता ती गुन्हाही नोंदवण्याची प्रक्रिया झाली तर आता काय त्यात राहत असं. मला हे कळलं नाही की सुनील देवधर जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहेत त्यांनी थेट वागळे यांच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा काय संदर्भ आला. ते सगळं हास्यास्पद आहे खरं, खूपच हास्यास्पद आहे खरं. म्हणजे एक कोणीतरी सोशल मीडियावर लिहिलं की बाबा एका ब्राह्मणाने दुसऱ्या ब्राह्मणावर ॲट्रॉसिटी लावण्याचा इतिहासातला पहिलाच प्रसंग आहे. सुनील देवधर यांना माझी अशी माहिती आहे की त्यांना काही करून पुण्याची उमेदवारी मिळवायची आहे आणि त्यामुळं ते केंद्रस्थानी येण्यासाठी ते करतात. आणि धीरज घाटेंबद्दल पण आमची अशी माहिती आहे की त्यांना कसबा मतदारसंघाची उमेदवारी मिळवायची आहे, म्हणून काल त्यांनी पक्षश्रेष्ठींच्या डोळ्यात आपण यावं लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी अशा प्रकारचं ते केलं असं आमची माहिती. दुसरा त्यांचा मुद्दा असा आहे की वेन मिस्टर वागळे रिच्ड पुणे आर पोलीस ऑफिसर्स रिच्ड हिज प्लेस ऑफ स्टे अँड इन्फॉर्म हिम अबाउट द सरचार्ज्ड ॲटमॉस्फिअर अँड टोल्ड हिम नॉट टू लीव्ह फॉर द व्हेन्यू टिल वी ॲडवाईज सो. सिन्स देअर वेर लार्ज नंबर ऑफ ॲजिटेशन्स अराउंड द व्हेन्यू ही वॉज टोल्ड दॅट ही शुड लीव्ह ओनली आफ्टर द प्रोसेस ऑफ डिटेन्शन ऑफ द ॲजिटेशन्स वॉज कम्प्लिटेड. मी हा दुसरा मुद्दा यासाठी की तुम्ही जे भाषण केलं त्याच्यामध्ये 45 मिनिट काही 6 तास तुम्हाला जे बसवून ठेवलं पुणे 3 तास, तर पुणे पोलिसांचं असं मत आहे की हे सगळं तर तुमच्या सेफ्टीसाठीच आम्ही करत होतो. त्यांचा आम्हाला मुद्दा एवढाच होता की तुम्ही 4 बसवलं 7 बरोबर आहे, तरी तुम्ही चला म्हणायला तयार नाही. तिकडून आम्हाला रिपोर्ट आले की इथे जे भाजपचे होते त्यांना घेऊन गेलेत म्हणून पोलीस गाडीत, आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं. तिथं जी भाजपची निदर्शनं चालली ती संपली होती. त्याच्यानंतर पोलीस म्हणायला लागले की नाही ते गल्ली बोळांमध्ये लपून बसलेले. आता आमच्यावर अटॅक गल्ली बोळांमधूनच झाला, मग संशय असे की पोलिसांना माहिती होतं का ते कुठे लपलेत, असं होतं तर मग पोलिसांनी तिथे का नाही केलं असा एक संशय. पण हा मुद्दा खरा आहे की पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तिथलं क्लिअर झाल्याशी जाणार नाही, आम्ही त्याला पूर्ण सहकार्य केलं. मी आणि असीम सरोदे आम्ही पोलिसांना सांगितलं की वागळे सरांनाही आम्ही सांगितलं की तुमचं कन्व्हिनियन्स होईल तेव्हा आपण जाऊ, आम्ही कोणतंही हट्ट धरलं नाही की आम्हाला आता. पण आता जर 5 सभा जर 7 सुरू केली नाही तर लोक निघून गेले असते आणि त्याच्यामुळे त्यांना तो निर्णय घ्यावा लागला आम्हाला की नाही आता आपल्याला गेलं पाहिजे. म्हणून पोलिसांनी हे म्हणणं की त्यांना सांगितलं, पण पोलीस कधी जाऊ देणार होते हा प्रश्न आहे.
ती मुलं कधी सापडणार होती गल्ली बोळातली, आणि तुम्ही काय पुण्यात सगळं शोधणार होते का, हा मुद्दा आहे. त्यामुळे पोलिसचं ह्या म्हणण्यात मला काही फार दम नाही, ते खरं आहे, पण या मुद्द्यात काही फार कंटेंट असं नाही आहे. जे म्हणणं की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडे पोलिसांनी दुर्लक्ष केलं, तर त्यांना माहिती होतं. तर पुढचा मुद्दा पोलिसांचा तोच आहे, अ ग्रुप ऑफ अप्रॉक्सिमेटली 25 अजिटेशनिस्ट वेअर डिटेन टिल अराउंड 6 PM अँड द प्रोसेस ऑफ डिटेन मोर वॉज ऑन. हे सगळं कोर्टात जाणार आहे, म्हणून याचं नीट विश्लेषण करतोय. कोणते कार्यकर्ते त्यांनी उचलले, कोणत्या कार्यकर्त्यांना अटक केली किंवा डिटेन्शन केलं हे आम्हाला माहिती नाही, पण महत्त्वाचे जे कार्यकर्ते आहेत ते आमची गाडी फोडताना आम्हाला दिसले आणि आढळलेले आहेत. ते अजितदादा गटाचे, राष्ट्रवादी गटाचे आहेत आणि ते भाजपचे लोक आहेत. त्यामुळे मुद्दाम काही लोकांना आपण डिटेन केलं असं दाखवायचं आणि महत्त्वाच्या लोकांना मोकळं ठेवायचं, अशा पद्धतीने पोलीस जर ठरवून करत असतील तर मग ते षडयंत्र आहे, ह्युमन राईट्सचं व्हायोलेशन आहे. पोलिसांनी असं वागायला नको हे आम्ही सातत्याने सांगतो आहे. तुम्हाला दोघांसाठी हा कॉमन प्रश्न आहे, कारण पोलिसांनी थोडक्यात तुमच्यावरती आरोप केला आहे. He still insisted, म्हणजे निखिल वागळे, टू लीव, दो द पोलीस ट्राईड टू कन्व्हिन्स हिम टू होल्ड ऑन फॉर सम टाईम टील वी सेक्युअर द एरिया. पोलिसांना ते सगळं कॉर्डन ऑफ करायचं होतं. ही वॉज ऑल्सो इन्फॉर्म दॅट ड्यू टू हेवी ट्रॅफिक ऑन द स्ट्रीट द प्रोसेस ऑफ डिटेन्शन वॉज स्लो अँड वॉज गेटिंग डिफिकल्ट टू यूज फोर्स. पोलिसांचं असं म्हणणं आहे की हे सगळं परिस्थिती तुम्हाला माहिती होती की पोलीस प्रयत्न करतायत, ट्रॅफिक आहे रोडवरती, पोलिसांनी 25 लोकांना अरेस्ट पण केलेली आहे, डिटेन्शन केले, तरीसुद्धा तुम्ही इन्सिस्ट करत होता. पोलिसांना आम्ही 3 तासाचा वेळ दिला. आता ट्रॅफिकचं असं आहे की ट्रॅफिक तर रात्री 9 पर्यंत असतं पुण्यात. मी 9:30 सुरू करायची होती का 9:30 सुरू करायची होती, हा मुद्दा आहे. पोलीस आम्हाला फक्त अडचणी सांगत होते, त्याच्यावरचे उपाय त्यांनी योजायचे ना. साधीच गोष्ट आहे, समजा निखिल वागळे ज्यावेळेला आम्ही गाडीत बसलो तेव्हा पोलीस हे म्हणू शकले असते की नाही वागळे साहेब आमच्या गाडीत येतील, पोलिसांच्या गाडीत गेले असते तर हे कदाचित झालं नसतं. हा प्रेझेन्स ऑफ माइंड पोलिसांनी वापरलेला नाही. आमच्यावर आम्हाला तर काही धमक्या नव्हत्या, आम्ही आपल्या साध्या गाडीत गेलो असतो, वागळे साहेबांना त्यांनी पोलिसच्या गाडीत पण नेलं असतं. पोलिसचं लेटर अँड स्पिरिट, आता जे लेटरमध्ये बोलतात ते पोलिसांचं स्पिरिट होतं का नाही हा आमच्या पुढचा प्रश्न आहे. की जर तुम्हाला ट्रॅफिक पुण्याचं माहिती नाही का, तर माहिती आहे ना सगळ्यांना, बरं असं किती 3 किलोमीटरचं अंतर आहे. तुम्हाला काय आम्ही असं सांगितलं होतं की VIP कॉरिडॉर करा असं काही नव्हतं आमची मागणी. पोलिसच्या गाडीत सुद्धा ते जायला तयार होते. पोलिसने असं काही प्रस्तावच दिला नाही कोणता, आणि पोलीस हलतच नाही तिथे. असीम सरोदांच्या घरावर म्हणल्यावर ते निघाले तिथे, त्यामुळे त्याच्यात काही त्यांच्या चुकी असं मला वाटत. मुद्दा क्रमांक 5 जो आहे त्यातनं असं इन्सिस्ट करतात पोलीस की जे काही घडलं त्याला व्यक्तिशः निखिल वागळे हे स्वतः जबाबदार आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की ही लेफ्ट फॉर द व्हेन्यू अगेन्स्ट आर अडवाईस अँड इनफॅक्ट डॉज द पोलीस बाय चेंजिंग रूट्स. तुम्ही पोलिसांना न कळवताच सगळे रूट्स बदलले. स्टील आर प्लॅन प्लेन क्लोथ्स मेन वेअर फॉलोईंग हिज कार टू कीप हिम सेक्युअर्ड. आणि पुढचा मुद्दा, वेन द कार वॉज अटॅक्ड द प्लेन क्लोथ पोलिसमेन वेअर देअर बिटवीन द एजिटेशनिस्ट अँड हिज कार, बट ड्यू टू हेवी ट्रॅफिक अँड बाय स्टँडर्ड्स जे काही पादचारी होते, इट वॉज नॉट पॉसिबल टू यूज फोर्स नॉर पॉसिबल टू इव्हॅक्युएट हिम अँड हिज कार ऑन इमिडिएट बेसिस. सो जे काही घडलं त्याला मुख्यत्वे तुम्ही तिघं जबाबदार आहात. पोलिसांनी तुम्हाला सांगितलं होतं की हे करू नका, तरीही तुम्ही गेलात, 25 लोकांना त्यांनी डिटेन केलं होतं, नंतर तुम्ही रूट पण स्वतःच होऊन बदलला. आणि पोलिसांना की प्लेन क्लोथमधले जे पोलीस होते, मी काही पोलिसांचा ॲडवायझर नाही, पण हे कोर्टात जाणार आहे म्हणून किंवा त्यांची बाजू पण मी घेत नाही, ही प्रेस रिलीज आहे. सो जे काही घडलं त्याला तुम्हीच जबाबदार आहात. नाही, आम्ही जबाबदार नाही. तिथे जे PI फॅक्टवरती बोलू सांगतो मी, PI हसबनीस म्हणून जो माणूस आहे त्यांच्या निष्ठेबद्दल आम्हाला शंका आहे. निष्ठेबद्दल? हां, त्यांच्या पोलीस म्हणून असलेल्या निष्ठेबद्दल, त्यांच्या कोणत्या तरी राजकीय पक्षाशी निष्ठा आहेत असं माझं मत. सबनीस हे काय भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते माहीत नाही, पण ते कोणाची तरी सांगण्याहून तसे वागत असतील. आम्ही जेव्हा त्यांना प्रश्न विचारला, आम्ही उभं होतो खाली घराच्या, तेव्हा की पोलिसांना समजा सगळे अधिकार दिले तर काय होऊ शकते, म्हणजे एकूण जनरल आम्ही बोलत होतो. त्यांनी सांगितलं की 1 तास जरी दिला तरी पुण्यातल्या सगळ्या गुंडांना आम्ही अरेस्ट करू शकतो, असं त्यांनी सांगितलं होतं माझ्यासमोर येऊन सांगावं त्यांनी. त्यामुळे 3 तास 3.5 तास जर वेळ होता तेव्हा का अरेस्ट केली नाही, आणि निखिल वागळे जेव्हा निघत होते तेव्हा का पोलिसांनी म्हटलं नाही तुम्ही आमच्या गाडीत बसा, आम्ही संरक्षणासोबत तुम्हाला नेतो. माझं म्हणणं काय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य पूर्ण मान्य करून निखिल वागळेंना संरक्षण देण्याची जबाबदारी पोलिसांची होती. आता हे प्रकरण विधानसभेत जाणार आहे, विधानसभेत प्रश्न विचारणार आहेत, त्याची पूर्वतयारी म्हणून पोलीस अशा प्रकारची खोटी प्रेस नोट काढत आहेत असं माझं आरोप. तुम्ही रूट बदलला की नाही पोलिसांना इन्फॉर्म झाला? पोलिसांनी सांगतो, आम्ही जेव्हा रूट बदलला नाही ते सांगतो ना, तो कसा रूट आम्हाला पोलिसांनी दिलाच नव्हता. पोलिसांनी आम्हाला कोणताही रूट दिला नव्हता. तुम्ही बाहेर पडताना पोलीस काय घडलंय सांगतो. आम्ही जेव्हा प्रभात रोडला आलो तिथे आम्हाला 6व्या गल्लीच्या 4थ्या गल्लीत तिथे दगडफेक सुरू झाली. आम्ही तसेच पुढे गेलो खंडोजी बाबा चौकात. आता खंडोजी बाबा चौकात यांचे 50 कार्यकर्ते जमले होते आणि ते सगळे गाडीच्या समोर आले होते. त्यावेळेला काय झालं की मागच्या गाडीत जे साध्या वेशातले पोलीस होते, आम्हाला तर आधी हेही माहीत नव्हतं ते पोलीस आहेत का काय, पण ते पोलीस होते, क्राईम ब्रँच होते.
ते उतरले आणि त्यांनी तिथे परिस्थिती नियंत्रण आणायचा प्रयत्न केला. म्हणजे आम्ही काही पोलिसांना असं म्हणत नाही की त्यांनी काहीच केलं नाही, त्यांनी तिथं प्रयत्न केला ती परिस्थिती नियंत्रण. पण झालं असं की तिथं समोर सगळा रस्ता ब्लॉक झाला होता ह्या आंदोलनकर्त्यांनी. पोलिसनीच मग आम्हाला सांगितलं की गाडी रिव्हर्स घ्या, त्याचं फुटेज अवेलेबल असेल कोणी चॅनलने केलं असेल तर मला माहिती. पोलिसने सांगितलं की गाडी रिव्हर्स घेऊन मागून घ्या, ही पोलिसनी दिलेली आयडिया. आम्हाला तर आम्हाला काही सुचतच नव्हतं. आमच्यावर तर तुम्ही विचार करा की गाडीत आपण बसलो, काठ्या लाठ्या चालतात गाडीवर, आमची काय स्थिती. याचा अर्थ मग पोलिसांनी खोटी प्रेस नोट दिली, पोलिसांनी ही बाब खोटी सांगितलेली आहे. ही कमिशनर पर्यंत नीट गेली नसावी की पोलिसनीच आम्हाला मागे सांगून रिव्हर्स मध्ये जा सांगितलं. बाळकृष्ण निडाळकर आमचे सहकारी होते, ते तिथे रस्त्यावर होते पोलिसांबरोबर आणि आम्ही मोठ्या मुश्किलीने गाडी, कारण दोन्ही बाजूनी गाड्या होत्या, पोलिसनी मागच्या गाड्यांना बाजूला काढून आम्हाला रिव्हर्स करायला मदत केली. ही सत्य घटना आहे मी जी सांगतोय. पोलिसनी यांनी मार्ग बदलला हे काही ते सांगू शकत नाहीत. आणि पोलीस आमची ती गाडी मागेच होती सतत. आम्ही वैकुंठमधून आलो तेव्हाही ती गाडी मागे होती, ती गाडी आमच्या शेवटपर्यंत मागे होती. याचा अर्थ पोलिसांनी आम्हाला फॉलो केलं प्रॉपरली, साध्या वेशातल्या पोलिसांनी आम्हाला फॉलो केलं. हा पोलीस पोलीस जे म्हणत आहेत की पादचारी होते, ट्रॅफिक जाम होता आणि त्यामुळं आम्हाला तुम्हाला जेवढ्या तत्परतेनं जे काही करणं शक्य होतं ते करणं झालं शक्य, ते बरोबर आहे. नाही, चूक आहे ते. कारण की जेव्हा हे फुटकळ नेते रस्त्यावरून फिरतात त्यांच्या लाल दिव्याच्या किंवा मऊ मऊ करत गाड्या चालवतात पोलिसांसोबत, तेव्हा कसे रस्ते मोकळे होतात, तेव्हा कसे तुम्ही रस्ते मोकळे करून देता. आम्ही सामान्य माणसाची अभिव्यक्ती स्वातंत्र्य काहीच महत्त्वाचं नाही. जे केवळ मंत्री झालेले आहेत त्यांचंच आणि ते गुंड लोक जे मंत्री झालेले आहेत त्यांना तुम्ही संरक्षण कसं देता, तेव्हा कसे रस्ते मोकळे होतात. माझं काय म्हणणं आहे, 3-3.5 तास खूप मोठा कालावधी आहे. कुणी इंटेलिजंट पोलीस जे असतात ते मोकळा करून दिला असता रस्ता, मार्ग आखून दिला असता, कुठून तरी जायला सांगितलं असतं. 3 तासात आम्ही पूर्ण गल्ली बोळातून फिरून कोणालाही न माहीत होता आम्ही गेलो असतो. हे पोलिसांनी केलं नाही आणि खोटी प्रेस नोट दिशाभूल करण्यासाठी आणि पूर्वतयारीचा भाग आहे. विधानसभेत हे मांडणार आहेत त्याच्यामुळे. आमची माहिती की काल विरोधी पक्ष राज्यपालांकडे गेला होता या मुद्द्यावर, अशी माझी माहिती आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझं बोलणं झालं होतं. तसं गेलं असेल तर आता हे पोलीस ग्राउंड तयार करतात की आम्ही पण लोकशाहीवादीचे, आम्ही पण प्रयत्न केले, एवढाच मुद्दा आहे. पण पोलिसांनी मनात आणलं तर या देशात काहीही होऊ शकतं. पोलीस कुठूनही नेऊ शकतात, कसेही नेऊ शकतात. पोलिसने ते केलेलं नाही असं. पोलीसच्या गाडीत सुद्धा बसायला आम्ही नकार दिलेला नव्हता. जर पोलीस म्हणले असते वागळे साहेबांना की तुम्ही गाडीत बसा, ते तयार होते. त्यांनी काही नकार दिलेला नव्हता, पण ते पोलिसांनी केलं नाही असं आमचं म्हणणं आहे. अगदी शेवटचा मुद्दा आहे. अन ऑफेन्स हॅज बीन रजिस्टर्ड अगेन्स्ट द अक्यूज इन्वॉल्व इन द इन्सिडेंट. म्हणजे तुम्हाला जी अपेक्षा होती त्याप्रमाणे गुन्हा रजिस्टर्ड केलेला आहे. अंडर सेक्शन ऑफ रॉयटिंग, डॅमेज ऑफ प्रॉपर्टी एक्सेट्रा, द प्रोसेस ऑफ अरेस्ट हॅव स्टार्टेड अँड अलॉंग स्ट्रॉंग ॲक्शन शॅल बी टेकन बाय द पुणे सिटी पोलीस अगेन्स्ट द अक्युज पर्सन्स. तर पुणे पोलिसांनी ते क्लिअर केले. पण मला आता गृहमंत्र्यावर विचारायचं आहे की गृहमंत्र्यांनी, तुम्ही जसं संगमनेरमध्ये घटना घडली त्यानंतर एक वक्तव्य केलं, त्यांनी तुम्हाला फोन केले सिन्नरमध्ये, सॉरी, येस. आता गृहमंत्र्यांनी एक भूमिका घेतलेली आहे, ते असं म्हणतात की ह्या पोलीस नोटप्रमाणे की जी आवश्यक गोष्ट आहे ती कारवाई आम्ही केलेली आहे. पण त्याच्या आधीचा एक त्यांचा कोट आहे की ही भाषा सभ्यपणे वापरली असेल तर कदाचित हे झालं नसतं. सो हे या दोन्ही गोष्टीबद्दल आणि शेवटचा मुद्दा, भाषा सभ्य हे आम्हाला नक्कीच कळतं आणि आम्हाला ते मान्य आहे की जी काही तुमचा जो 19वं कलम येतं ते काही असं मुक्तपणे येत नाही, रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स नाही, तर भाषा नीट वापरायला पाहिजेच. धोकादायक त्यातली गोष्ट आम्हाला जी जाणवली ती की पुढे ते असं म्हणतात मुख्यमंत्री की ठीक आहे, हे कायदा सुव्यवस्था कोणी हातात, सॉरी, गृहमंत्री की कायदा व्यवस्था कोणी हातात घेऊन वगैरे, हे ठीक आहे. पुढे ते असं म्हणतात की देशातील उच्चपदस्थांबाबत बोलताना म्हणजे काय, म्हणजे उच्चपदस्थांबद्दल वाईट शब्दात बोलायचं नाही आम्हाला मान्य आहे. पण उद्या असं होणार आहे की उच्चपदस्थांबद्दल काहीच बोलायचं नाही, म्हणजे पंतप्रधान किंवा गृहमंत्री यांच्याबद्दल एकही शब्द जनतेने काढायचा नाही का? तिथं त्यांनी त्यांना हा खुलासा करायला पाहिजे की वाईट भाषेत बोलायचं नाही म्हणून. त्यांचं जे म्हणणं आहे की उच्चपदस्थांबद्दल बोलताना विचार केला पाहिजे, याचा अर्थ काय होतो? विरोधी पक्षाने पण बोलायचं नाही का उद्या पंतप्रधान उच्चपदस्थ असतात? तर मला ते जास्त धोकादायक वाटतं, म्हणून मी भाषणात नेहरूंचं उदाहरण दिलं. त्यांनी जे गुन्हे लावलेले आहेत ते इन्सफिशियंट आहेत. एक महत्त्वाचा गुन्हा लावायला पाहिजे होता की पोलिसांना सरकारी कामामध्ये अडथळा आणणं, हे कलम त्यांनी लावलेलं नाही. दुसरं त्यांनी लावायला पाहिजे होतं की प्राणघातक हल्ला केला, प्राणच घेण्याचा, जीवच घेण्याचा त्यांचा उद्देश होता, ते 307 अटेम्प्ट टू मर्डर हे कलम लावलेलं नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांची कार्यवाही किंवा कारवाई पाहताना त्यांचं जे कार्यपद्धती आहे ती बघताना मला ते कुमार गंधर्वांचं आठवते. त्याच्यामधल्या 2 ओळी खूप महत्त्वाच्या आहे की आपही दंडा आप तराजू, आपही बैठा तोलत आहे. स्वतःच मी दंड आहे म्हणजे शासन आहे, स्वतःच मी तराजू आहे म्हणजे न्याय पण मीच करणार आणि मी स्वतःच तोलणार. ही कोणती परिस्थिती आहे? आणि हे जर त्यांचं अमित शहा आणि नरेंद्र मोदींसारखं त्यांचं पण ही प्रवृत्ती अशी झाली असेल तर महाराष्ट्रातली जनता त्याचा निर्णय घेईल. इथे मात्र मी थोडासा एडिटोरियल स्टँड घेतो आहे की महाराष्ट्र काय किंवा देश काय, लोकशाही मानणाऱ्या कुठल्याही माणसाला कुठल्याही सर्वोच्च नेत्याबद्दल टीका करत असताना किती अभिव्यक्ती मिळायला पाहिजे. तर तुम्हीच तुमच्या भाषणामध्ये चाचा नेहरूंचा जो संदर्भ दिला आहे तिथेच आपण सांगूया ते काय उदाहरण. पंडित नेहरूंना असं विचारलं गेलं की तुमच्यामध्ये अनेक नेहरू दडलेले आहेत, परराष्ट्र व्यवहाराचा अत्यंत जाणता माणूस,
प्रशासनात कुशलता असलेला, विकासाचा एक दृष्टी असलेला, तर यातला सगळ्यात तुम्हाला कोणता नेहरू आवडतो? तेव्हा नेहरूंनी असं सांगितलं, मला माझ्या सगळ्या नेहरूंमधला हा नेहरू आवडतो ज्यांनी भारतीय लोकांना एवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं की कोणीही माणूस, अगदी माझं जे पंतप्रधान कार्यालय त्याच्या शेजारच्या विजय चौकात उभं राहूनसुद्धा साध्यातला साधा माणूस या देशातला हा पंतप्रधान म्हणून नेहरू हा मूर्ख माणूस आहे असं म्हणू शकला पाहिजे. त्या स्टँडर्डनी जर गेलं तर आत्ता हे फडणवीसांचं विधान हे फारच चमत्कारिक आहे. थँक्यू सो मच. मला वाटतं की समाज प्रगल्भ होण्याच्या दृष्टीनं अशाच पद्धतीची अभिव्यक्ती आपण अपेक्षित धरतो, परंतु वेगवेगळ्या न्यायालयानं अभिव्यक्तीला जे बंधन घालून दिलेलं आहे त्याचाही सगळ्यांनी विचार करायला हवा. माझा सहकारी आफताब शेख आणि कॅमेरामन आयुब कागजीसह मी राहुल कुलकर्णी, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.